अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी आता मान्यता मिळालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असून राज्यात अनुसूचित जातीचे अ ब क ड असं वर्गीकरण होणार आहे. हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो स्वागतार्ह आहे. पण केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या अनुसूचित जाती आणि जमातीच्या साठी आता क्रिमिनल लावण्याचं एक त्यांनी मोहीम आता घेतलेली आहे. अनुसूचित जातीसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस. माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने आज भारतातल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भातला एक महत्वाचा निर्णय पारित केला आहे. तो म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे. मित्रांनो, मी सर्व शोषित वंचित समाज बांधवांच्या वतीने या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करतो. पंजाब राज्य विरुद्ध देवेंद्र सिंग खटल्यामध्ये आज 7 जजेसच्या बेंचने जो अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे ज्यामध्ये 6-1 बहुमताने SC ST प्रवर्गातील एकूण उपवर्गीय आरक्षणाच्या संबंधाने राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं किंवा राज्याला तसे अधिकार असायला हवेत या संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे.